त्र्यंबकेश्वर पोलीस व वनविभाग यांच्या प्रयत्नाने हरिहर किल्ला मार्गावर हरवलेल्या युवकाची सुखरूप सुटका। त्र्यंबकेश्वर परिसरातील पर्वतरांगांवर ट्रेकिंगसाठी आलेला युवक वरती डोंगर माथ्यावरच रस्ता चुकला। अखेर पोलिसांनी व वनविभाग त्र्यंबकेश्वरमधील चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच त्र्यंबकेश्वर नगरीच्या लोकप्रिय कबीर न्यूज नेटवर्क या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा। विभागाचे कर्मचारी व इतरांच्या मदतीने मध्यरात्रीनंतर त्या सुखरूप परत आणल्याने त्याच्या पालकांसह सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला। तोपर्यंत सकाळचे 4:30 वाजले होते। त्र्यंबकेश्वर परिसराचे सर्वच निसर्गप्रेमी पर्यटक ट्रेकिंगसाठी या भागात येत असतात। असाच एक तरुण थोडा सायकिक व घरातून रागाने आलेला ठाणे शहरातील खोपट येथील राहणारा विनोद दत्ताराम जाधव हा 23 वर्षीय युवक एकटाच ट्रेकिंग करण्यासाठी सोमवार दिनांक 11 रोजी येथे आला होता। 11 वाजता घरातून निघून सायंकाळच्या सुमारास येथे पोहोचला। हरिहर किल्ला परिसरातील डोंगर फिरताना अंधार झाल्याने तो परतीचा रस्ता चुकला आणि डोंगर माथ्यावरच अडकला। गडावर रात्रीच्या सुमारास हिंस्र बिबटे तरस फिरतात, कोणीही त्याची शिकार करू शकले असते। अशा अवस्थेत त्याने त्याच्या वडिलांना फोन लावला। वडिलांनी रात्री 10-11 वाजेच्या दरम्यान त्र्यंबक पोलिसांशी संपर्क साधला। तातडीने त्र्यंबक पोलिसांनी वनविभागाशी संपर्क साधून लगेच घटनास्थळावर पोहोचले। पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे यांनी त्वरित शोध मोहिमेस सुरुवात केली। त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक मेघराज जाधव, विजय लोहार, होमगार्ड काशीनाथ महाले, ईश्वर खुरकुटे यांच्यासह कळमुस्ते गावचे वनरक्षक बबलू दिवे, वनरक्षक रत्ना तुपलोंडे, उमराडेचे ग्रामस्थ अमृता दिवे, लक्ष्मण दिवे, बाळू दिवे, वनाधिकारी सुनील झोपे आदींनी शोधकार्यास प्रारंभ केला। सुदैवाने फोनवरून त्याच्याशी संपर्क होत होता, तसेच त्यास मोबाईलची विजेरी सुरू ठेवण्यास सूचना केल्यामुळे संपर्क साधण्यास सोयीचे होत होते। अखेर बरीच पायपीट केल्यावर पहाटे 4 वाजता त्यास शोधण्यास यश आले व त्यास पोलीस स्टेशनला आणले। सकाळी त्याचे आईवडील येथे आल्यावर त्याला त्यांच्या ताब्यात देण्यात आले। त्र्यंबक पोलिसांची कामगिरीवर त्याचे पालक खुश होते, वारंवार ते पोलिसांचे आभार मानत होते। सदर परिसर हा निर्भीड अरण्याचा असून येथे अनेक हिंस्र जंगली श्वापदांचा वावर आहे। अशा परिस्थितीत केवळ दैव बलवत्तर व पोलिसांनी केलेल्या त्वरित हालचालींमुळेच तो सुखरूप परत आल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली।